महात्मा गांधी जयंती निमित्त वर्ध्यात काँग्रेस सेवा दलाने पदयात्रा काढली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या वतीने बापू कुटू ते हुतात्मा स्मारकापर्यंत पदयात्रा काढून महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं आहे. देशात असलेली परिस्थिती आणि वातावरण याकडे या पदयात्रेतून लक्ष वेधण्यात आलं आहे. सुमारे 2500 कार्यकर्ते महाराष्ट्रात ठिकठिकाणावरून आले होते. हातात तिरंगा तसेच सेवा दलाचा ध्वज घेऊन ही पदयात्रा बापूकुटी येथून निघाली. सर्वधर्म प्रार्थना आणि भजन करून आश्रमात सेवा दलाने अभिवादन करण्यात आलं आहे. महात्मा गांधी यांची 150वी जयंती संपूर्ण जगामध्ये मोठ्या थाटामाटात आज साजरी होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं सेवाग्राम आश्रम ते हुतात्मा स्मारक इथपर्यंत ही पदयात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही जगातल्या आणि देशातल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की महात्मा गांधींचे विचार ज्या जगाने स्वीकारले आहेत, महात्मा गांधी जगाने स्वीकारला, महात्मा गांधीमुळं या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि त्यांनी त्यांचे जे विचार या देशाला दिले ते आजही सार्थक ठरलेले आहेत, अशा या महापुरुषाला आज मानवंदना देण्यासाठी आम्ही हे पदयात्रा ठिकाणी करतो. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.